विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पक्षपदा संदर्भात संजय राऊत यांनी पुन्हा एकदा टीका केलेली आहे आणि एवढंच नाही तर त्यांना दुर्योधन नावाने सुद्धा राऊत यांनी संबोधलेलं आहे. राऊत नार्वेकर यांच्यावरती त्यांनी काय आरोप केलेला आहे पाहूयात. मी पाहिलं आहे की विधानसभेचे आपले जे अध्यक्ष आहेत नार्वेकर हे लंडनमधून मुलाखत देत आहेत की शिवसेनेचे उरलेले 16 आमदार कसे अपात्र होतील याविषयी तिकडे प्रवचनं करत आहेत. हे जे नार्वेकर आहे यांचा पक्षांतराचा इतिहास फार मोठा आहे आणि पक्षांतर हा त्याचा छंद आहे आणि पक्षांतराला उत्तेजन देणं हा त्यांचा व्यवसाय आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आम्ही करत नाही आहोत. आम्ही फक्त सुप्रीम कोर्टाने दिलेले निर्देशाचं पालन करा इतकं सांगतो. नाहीतर महाराष्ट्र काय आहे हे आम्हाला दाखवावं लागेल. ही धमकी नाही आहे. परत म्हणतील आम्ही धमकी नाही. नार्वेकर सुद्धा कायद्याचे जाणकार आहेत. ते शिवसेनेचेच वकील होते अनेक वर्ष. शिवसेना माध्यमातूनच त्यांचं राजकारण पुढे गेलं आहे. त्यांना माहिती आहे शिवसेना काय आहे आणि काय घडलं आहे आणि कसं घडवलं आहे हे त्यांना माहिती आहे. त्यांना जर दुर्योधनाच्या बाजूनं उभं राहायचं असेल तर त्यांनी कायद्याची ज्यांची पदवी आहे ती पेटीत बंद करून ठेवावी. राहुल नार्वेकर आता सगळ्यात ते राहुल नार्वेकर देत आहे. विधानसभा अध्यक्ष जर असते तर त्यांनी असं केलं नसतं. साहेब राहुल नार्वेकरांच्या पक्षांतराविषयी आणि त्यांच्या वैचारिक बैठकीविषयी आपल्याला सांगितलं. पक्षांतर हा त्यांचा छंद आहे आणि पक्षांतर हा त्यांचा व्यवसाय आहे हे मी स्पष्टपणे सांगतो आहे. असा एकही पक्ष या महाराष्ट्रात उरला नाही की जिथे त्या पक्षात गेले नाही. त्याच्यामुळे त्यांना पक्षांतराविषयी चीड असण्याचं मला कारण दिसत नाही. आणि त्यांनी ज्या प्रकारच्या मुलाखती गेल्या काही दिवसात दिलेल्या आहेत त्या भगतसिंग कोश्यारी यांना शोभत होत्या. घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीनं नियमबाह्य वर्तन करू नये हे संकेत आहेत.